मराठी एक्सप्रेस। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये। मंडळी, एक अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। एक महत्त्वाचा सर्वे सध्या समोर आलेला आहे। जनतेच्या मनात कोण मुख्यमंत्री आहेत किंवा जनता कुणाला आता मुख्यमंत्री म्हणून निवडून देणार आहे, कोणत्या पक्षाचे सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होऊ शकतं, याचा आलेख आणि याचा एक रिपोर्ट आणि एक सर्वे सध्या समोर आलेला आहे। त्या सर्वेची यादी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। या सर्वेमध्ये जनतेने कुणाला पसंती दिलेली आहे, जनतेच्या मनातले मुख्यमंत्री कोण आहेत, जनतेच्या मनातले नेते कोण आहेत, जनतेच्या मनातला पक्ष कोणता आहे, हे आज आपण बघणार आहोत। सकाळ माध्यमाच्या समूहाने हा सर्वे केलेला होता आणि या सर्वेच्या माध्यमातून आज आपण या सगळ्या गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत। 2024 निवडणुकीत शिंदे, फडणवीस की ठाकरे किंवा राष्ट्रवादी, त्यामुळे 2024 विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा एक सर्वे करण्यात आला आणि याबाबतच्या काही गोष्टी जनतेला विचारण्यात आल्या आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न सकाळ माध्यम समूहाने केलेला आहे। सकाळने केलेल्या सर्वेमध्ये जनतेने आपला कौल दिलेला आहे। सकाळच्या सर्वेमध्ये मुख्यमंत्री कोण होऊ शकतं याची आज आपल्याला माहिती मिळणार आहे। आपण ती माहिती आज घेतो आहोत। सर्वेमध्ये किती आणि कुणाचा समावेश? सकाळने महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघातून 74,330 लोकांकडून मतं जाणून घेतली आहे। यामध्ये सर्व वयोगटातील लोकांचा समावेश करण्यात आला होता। नवीन अर्थात पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांचं ज्यांचं मतदार यादीत नाव आलेलं आहे अशांचा समावेश होता। मुख्यमंत्रीपदासाठीचे संभाव्य उमेदवार एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, जयंत पाटील, सुप्रिया सुळे या दिग्गज नेत्यांच्या नावांचा समावेश या सर्वेमध्ये करण्यात आला होता। आणि या सर्वेमध्ये जनतेला यांच्यापैकी मुख्यमंत्री म्हणून कुणाला बघायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्यानुसार कोणत्या उमेदवाराला महाराष्ट्रातील जनतेने किती टक्के पसंती दिलेली आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, सगळ्यात एक नंबरचं नाव आहे देवेंद्र फडणवीस यांचं। देवेंद्र फडणवीस यांना 21.9% लोकांनी पसंती दिली आहे। दुसरं नाव आहे उद्धव ठाकरे यांचं, 19.4% लोकांनी पसंती दिली आहे। तिसरं सांगता येत नाही, 17% आहे। अजित पवार यांना 9.5% लोकांनी पसंती दिली आहे। एकनाथ शिंदे यांना 8.5%, सुप्रिया सुळे यांना 8.5%, तर अशोक चव्हाण यांना 6.6%, बाळासाहेब थोरात यांना 4.2%, तर जयंत पाटील यांना 3.6% लोकांनी पसंती दिली आहे। मंडळी, हे जनतेच्या मनातले कौल आहेत। सकाळ समूहाने केलेला हा सर्वे आहे। या सर्वेमध्ये काही आकडेवारी ही समोर आलेली आहे, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे पहिल्या क्रमांकावर आहेत, तसेच दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे आहेत, त्यानंतर अजित पवार आहेत, जयंत पाटील आहेत, सुप्रिया सुळे आहेत। तर या सगळ्या नेत्यांमध्ये आताचं जे राजकारण आहे आणि या राजकारण तर या सगळ्यामध्ये आताचं जे राजकारण आहे, या राजकारणाचा कौल बघता किंवा आताची जी राजकीय परिस्थिती आहे ती राजकीय परिस्थिती जर का आपण लक्षात घेतली तर निश्चितच राष्ट्रवादीचं सरकारमध्ये सामील झाल्याने किंवा भाजपसोबत मैत्री केल्याने एक वेगळा मॅसेज सध्या मतदारांमध्ये आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तर ते भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात लढायचे आणि भाजपचे उमेदवार होते ते राष्ट्रवादीच्या विरोधात लढायचे, पण आता हे मैत्री झाली आहे आणि अशा ठिकाणी पेच निर्माण झालेले आहेत। निश्चितच उमेदवारांसाठी तर हा मोठा गहन प्रश्न आहे आणि जे मतदान करणारे आहेत अशांना देखील मोठा प्रश्न पडलेला आहे की नेमकं मतदान करायचं कोणाला, कारण या आजपर्यंत यांच्या विरोधात आपण बोलत आलेलो आहे, आजपर्यंत त्यांचा विरोध आपण केलेला आहे, आज त्यांनाच आपण जवळ करायचं, त्यांनाच मतदान करायचं किंवा त्यांच्याच गोटात सामील व्हायचं हे कुठंतरी जनतेला पटत नाही आहे। एक प्रतिस्पर्धी जर का स्पर्धेत असेल तर स्पर्धेला मजा असते असं म्हटलं जातं, पण आता सगळीच मैत्री भाषेत सगळ्यांसोबत करत आहे तर विरोधकच त्यांना ठेवायचं नाही असं सांगण्यात येतं। याबद्दल तुम्हाला काय वाटतं की भाजप ह्या सगळ्या गोष्टींची रणनीती ज्या पद्धतीनं करत आहे किंवा आपणच लोकसभेमध्ये निवडून येणार, विधानसभेमध्ये देखील आपलेच सगळे लोक निवडून येणार, केंद्रातही आपलंच सरकार होणार, महाराष्ट्रातही आपलंच सरकार होणार, ह्या टेंडन्सीनं किंवा ह्या दृष्टिकोनातनं भाजपचे जे प्रयत्न चालू आहेत ते प्रयत्न पूर्णत्वास जातील का, किंवा भाजपची जी रणनीती आता आहे ती रणनीती 2024 निवडणुकीमध्ये यशस्वी होईल का, पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींचा
करिश्मा हा भारतात दिसेल का? तुमची प्रतिक्रिया, तुमचं मत अवश्य नोंदवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चित शेअर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. मराठी एक्सप्रेस.